शेतकऱ्यांना दिलासा, कांदा अनुदान अर्जासाठी मुदतवाढ, 30 एप्रिलपर्यंत भरता येणार अर्ज. नैसर्गिक संकटामुळे अमेरिका, चीन, युरोपीय देशात तांदूळ उत्पादनात घट, भारतात मात्र भरघोस उत्पादन, यंदा 4 वर्षातील सर्वाधिक तांदूळ निर्यात. किसान सभेचा पुन्हा एकदा एल्गार, प्रलंबित मागण्यांसाठी महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघात 26 ते 28 एप्रिल शेतकरी मोर्चा. पंजाबमध्ये शिमला मिरचीला अवघा 1 रुपया दर, रस्त्यावर शिमला मिरची फेकून शेतकऱ्यांकडून निषेध. अक्षय तृतीया आणि ईदच्या आधी व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. उपकरणासाठी 9701688544 वर कॉल करा. सोन्याच्या दरात किंचित घसरण, दर 300 रुपयांनी घसरले तरीही सोनं 60,300 रुपये तोळा. उन्हापासून बचाव करायला तरुणाची चक्क दुचाकीवरच अंघोळ, सोलापुरातला व्हिडिओ व्हायरल. पुण्यात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली, 1,000 लिटर पाणी वाया, जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर. हिमाचल प्रदेशातल्या रोहतांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी, अटल टनलजवळ बर्फाची चादर, बर्फवृष्टीनं वाहतुकीला अडथळे. बद्रीनाथ केदारनाथमध्ये तुफान बर्फवृष्टी, चारधाम यात्रेच्या तयारीवर परिणाम. मुंबईतील कांजूरमार्ग, विक्रोळी आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांचं नूतनीकरण होणार, रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत योजनेत समावेश. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाकडून वर्षभरात 12 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई, 79 कोटींचा दंड वसूल. पुण्यात गुंतवणूकदारांची 16 कोटी 31 लाखांची फसवणूक, जादा परतावा देण्याचा आमिष दाखवणाऱ्या LLP संचालकांवर गुन्हा दाखल. फ्रान्समध्ये इसवीसनपूर्व पहिल्या शतकातल्या मंदिराचा शोध, खोदकामात सापडल्या 17 एकरातल्या मंदिरातील दुर्मिळ मूर्ती. आफ्रिकेतल्या समुद्रात पहिल्यांदाच दुर्मिळ पांढऱ्या डॉल्फिनचं दर्शन, 200 डॉल्फिनच्या समूहासोबत बॉटल नोज प्रजातीच्या डॉल्फिनचं पिल्लू. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 सिनेमाची प्रदर्शन आधीच मोठी कमाई, OTT राईट्सची तब्बल 275 कोटींना विक्री. बँकॉकच्या रस्त्यावर शिवपार्वती आणि गणपतीची भव्य मूर्ती, अभिनेते अनुपम खेर यांच्याकडून व्हिडिओ ट्विट. मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेचा नवा विक्रम, गेल्या 9 वर्षात 17 कोटी ग्राहकांनी घेतलं नवं गॅस कनेक्शन. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे